तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला हाक मारताना कशी हाक मारता तुम्ही त्याचे किंवा तिचे नाव न घेता हाक मारता का नाही त्यांना हाक मारताना तुम्हाला नावाने हाक मारावी लागते याचप्रमाणे प्रत्येक सजीवाचे एक नाव असणे आवश्यक आहे यालाच नामकरण असं म्हणतात सजीवांना नाव देण्याला नामकरण असे म्हणतात नामकरण ही संज्ञा समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया विद्यार्थ्यांनो तुम्ही दररोज अनेक लोकांना भेटता अगदी कुटुंबातील सदस्य मित्रमैत्रिणी शिक्षक शेजारी इत्यादी त्या प्रत्येकाला एक विशिष्ट नाव असते आपण सहसा नाव आणि अण्णाव अशी प्रणाली अनुसरतो कुटुंबातील सर्व सदस्यांचे अण्णाव सारखेच असते पण प्रत्येक व्यक्तीचे नाव मात्र वेगळे असते याउलट काही नावे आणि अण्णावे वेगवेगळे असणारे लोकही असतात त्यासाठी उदाहरण म्हणून श्री आनंद कामत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेऊया असं समजा की आनंद कामत यांना अनुक्रमे तीन मुले आहेत शिरीष सिद्धार्थ आणि माधवी त्यामुळे त्यांच्या मुलांची नावे चिरंजीव शिरीष आनंद कामत चिरंजीव सिद्धार्थ आनंद कामत आणि कुमारी माधवी आनंद कामत अशी आहेत जेव्हा शिरीष आणि सिद्धार्थ यांची मुले कामत हेच अण्णाव वापरू शकतात परंतु माधवी आनंद कामत हिचं लग्नानंतर अण्णाव बदललं जाणार आहे याउलट काही माणसं त्यांच्या नावामध्ये तसेच अण्णावामध्ये सुद्धा फरक असतो उदाहरणार्थ रेड्डी आणि कुलकर्णी हे कामत कुटुंबाचे शेजारी आहेत साहजिकच ही कुटुंबे कामत कुटुंबाशी संबंधित नाहीत त्यामुळे त्यांची नावे आणि अण्णावे ही वेगळी आहेत एक विद्यार्थ्यांनो नाव आणि आण्णाव याचा वापर करून आपल्याला व्यक्तीची ओळख पटवता येते दोन आता आपण हीच पद्धत वापरून सजीवांचं वर्गीकरण करू शकतो सजीवांना सामान्य नाव आणि स्थानिक नाव हे असतं उदाहरणार्थ वांगी या वनस्पतीला सामान्य नावे वांग बँगन इत्यादी याचाच अर्थ एकाच वनस्पतीला एकापेक्षा अधिक भाषांमध्ये अनेक नावे असतात ही गोष्ट वनस्पतींचा अभ्यास करताना गोंधळ निर्माण करते म्हणूनच कार लिनियसने नामकरण करण्याची अधिक विज्ञानाधारित एक प्रणाली सुरू केली त्यानं सजीवांसाठी दोन शब्द वापरण्याची पद्धती सुरू केली तिला द्विनाम नामकरण पद्धती असं म्हणतात विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे माहिती आहे का लिनियसनं एकट्यानं दहा हजार सजीवांना नावं दिली आहेत त्याच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्याला नामकरणाचा पिता असं संबोधलं जातं आता आपण द्विनाम नामकरण पद्धतीची काही महत्त्वाची वैशिष्ट्य पाहूया द्विनाम नामकरण पद्धतीचे नियम नावात दोन शब्दांचा वापर असतो जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा प्रजाती आणि जाती हे सर्वात शेवटी आले पाहिजेत हे शब्द सजीवाचं नाव सूचित करतात पहिला शब्द जाती आणि दुसरा शब्द प्रजाती हे शब्द ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून घेतलेले आहेत हस्तलिखित असल्यास हे शब्द अधोरेखित करा उदाहरणार्थ मॅग्निफेरा इंडिका जर छापले तर फॉन्ट इटालिका असावा उदाहरणार्थ मॅग्निफेरा इंडिका जाती गटातील नाव इंग्रजीत लिहिताना त्या शब्दाचे पहिले अक्षर मोठ्या लिपीतील असावे उदाहरणार्थ मॅग्निफेरा प्रजातींच्या नावाची सर्व अक्षरे ही लहान लिपीत असावीत फॉर एक्झाम्पल इंडिका आता मुलांनो तुमच्यासाठी एक छोटासा सराव देत आहे खालील उदाहरणांमधून प्रजाती आणि जाती ओळखा एक सॉल्मोनेला टायफी दोन हेबिस्कस रोजा सेनेन्सिस विद्यार्थ्यांनो तुमची उत्तरं तपासून पहा उत्तरं एक साल्मोनेला टायफीमध्ये सॉल्मोनेला ही जाती आहे आणि टायफी ही प्रजाती आहे दोन हिबिस्कस रोजा सेनेन्सिसमध्ये हिबिस्कस ही जाती आहे आणि रोजा सेनेन्सिस ही प्रजाती आहे सर्वसामान्य नावाचा उपयोग करून सजीवांची ओळख पटवण्यावर मर्यादा पडते त्यामुळे द्विनाम नामकरण पद्धतीचा वापर करण्याची पद्धती ही कार लिनियस याने शोधून काढली विद्यार्थ्यांनो आता आपल्याला द्विनाम नामकरण पद्धतीचे नियम माहीतच आहेत म्हणून आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या सजीवांचे शास्त्रीय नाव शोधून काढण्याचा प्रयत्न करा याशिवाय त्यांची नावं लिहिताना त्यांची द्विनाम पद्धतीचा वापर करा